मित्रांनो आज आपण पाठ सतरावा दिनदर्शिका हा पाठ पाहणार आहोत दिनदर्शिका हा शब्द आपल्याला जरा वेगळा वाटतो पण हा मराठी शब्द आहे जास्त आपण तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत नाही पण त्याचा इंग्रजी शब्द आपण नेहमी वापरतो आता दिनदर्शिका म्हणजेच काय तर आपण त्याला इंग्रजीमध्ये कॅलेंडर असे म्हणतो बघा कॅलेंडरची उपयोग आजही आपल्याला माहिती आहेत आजही आपण दिनांक वार दिनविशेष कोणता सण कोणता उत्सव हे सगळ्यांसाठी आपण दिनदर्शिकेचा वापर करतो बरोबर आहे मग या पाठामध्येही आपल्याला असाच दिनदर्शिकावरती आधारित असणारे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न याविषयी आपण चर्चा -चर करणार आहोत बघा चित्र पहा चित्रामध्ये आपल्याला एक दिनदर्शिका दाखवली आहे दाखव आहे ना त्यामध्ये दिनदर्शिकेमध्ये जानेवारी महिना दाखवला आहे बघा दिनदर्शिकेमध्ये इंग्रजी महिन्यातला जानेवारी इंग्रजी महिने एका वर्षामध्ये बारा असतात त्यातील एक नंबरचा महिना जानेवारी हा घेतला आहे बरोबर आहे का त्याबरोबरच त्या चित्रामध्ये एक दिनू आहे आणि त्याची एक मैत्रीण बघा रंजना पण आहे म्हणजे तेही दोघे एकमेक त्या दिन दिनदर्शिकेवरती चर्चा करत आहेत आता आपण त्यांच्यासारखीच चर्चाही आपण करणार आहोत आणि हा पाठही अभ्यासणार आहोत बघा पहिलं वाक्य बघा दिनू आणि ते विसर्ग दाखवलेत विसर्ग म्हणजेच म्हणाला दिनू म्हणाला मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला शाळेत झेंडावंदन झाले प्रभात फेरी निघाली भाषणे झाली मुलांना खाऊ दिला आत्ताच सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल बरोबर आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी त्या दिवशी म्हणजे कधी पंधरा ऑगस्ट दिवशी शाळेत जातो आणि आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याचबरोबर त्या दिवशी आपण शाळेत झेंडावंदन करतो त्याचबरोबर गावातून प्रभात फेरी काढतो सर्व मुले प्रमुख पाहुणे भाषण करतात आणि सर्व कार्यक्रम पार झाल्यावरती मुलांना खाऊ दिला जातो आणि असाच कार्यक्रम हे आपल्याला आता सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे कधी सव्वीस जानेवारीला असं दिनू म्हणत आहे रहीम म्हणाला दिनू तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे कोणत्या दिवशी सुट्टी आहे बघा रहीमनं दिनूला प्रश्न विचारला की काय तुला कसं कळतं कोणत्या दिवशी कोणता सण आहे कोणता उत्सव आहे शाळेला कधी सुट्टी आहे हे सर्व तुला कसं समजतं प्रश्न विचारला दिनू म्हणाला त्यात काय एवढे घरी दिनदर्शिका असते ना त्या सर्व माहिती दिलेली असते बघा आपल्या घरी सुद्धा दिनदर्शिका असते पण ती आपण स्वतःहून पाहत नाही कोणीतरी आहे सांगितलं कुणी कोणाच ऐकायचं मग म्हणायचं असंच आहे पण दिनू तसा करत नव्हता दिनू काय ऐकायचा स्वतः दररोज सकाळी दिनदर्शिका पाहत होता आजचा दिवस कोणता दिवस म्हणजे दिन वार कोणता दिनांक कोणती दिनविशेष कोणता हे सर्व तो स्वतः समोर दिनदर्शिक उभा राहून तो पाहत होता बघा त्यानंतर मुमताज काय काय माहिती असते दिनदर्शिकेत म्हणजे ती, ती मुमताजनं पहिला दिनदर्शिका शब्द ऐकला होता तिनं प्रश्न विचारला की त्यामध्ये काय काय असतं त्यावेळेस दिनू पटकन उत्तर दिला दिनू काय म्हणते बघा दिनू म्हणाला दिनदर्शिकेत वर्ष असतं बघा प्रथमतः वर्ष असतं मोठ्या अक्षरामध्ये असतं आता आपलं सुद्धा घरी बघितलं तर दिनदर्शिका दोन हजार वीस हे त्यावरती वर्षशे महिना बघा त्यामध्ये बारा महिने असतात इंग्रजी तर आत्ता आपला बारावाच महिना चालू आहे डिसेंबर वार आज कोणता वार आहे तो असतो त्या वाऱ्याच्या समोरच दिनांक पण असते आज कोणते दिनांक असते हे ते दिलं असतं असं दिनू सांगतो रंजना म्हणाली आणखी काय बरे असते अजून तिला प्रश्न पडला की अजून काय असतं रंजना म्हणते दिनू मनाला विविध सण उत्सव दिलेले असतात जे आपण सण साजरे करतो ते सर्व सणांची तिथे नोंद असते पाहावयास मिळतात थोर व्यक्तींची जयंती जे थोर व्यक्ती होते महान व्यक्ती होती त्यांची जयंती तर असतेच सुद्धा असते व त्याचबरोबर असे दिनविशेषही तिथे दिले असतात त्या दिवसाचे विशेष महत्त्व त्या दिवसे यापूर्वी काही वर्षापूर्वी काय घटना घडली याची नोंद सुद्धा त्या दिनदर्शिकेमध्ये असते असं दिनू सांगतो त्यावेळेस बघा हे मांगी म्हणाली दिनू तुला तर फारच माहिती आहे रे दिनू म्हणाला हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो दिनू काय म्हणाला की हे माहिती मला सहज अशी मिळत नाहीये तर मी काय करतो दररोज सकाळी दिनदर्शिकासमोर उभा राहतो आणि त्या दिवसाची सर्व माहिती मी वाचतो मग शाळेत तो त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते बघा दिनू काय म्हणला मी रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मी दिनदर्शिका पाहतो त्यामुळं मला कोणता वार आहे कोणता दिनांक आहे दिवसाचे त्या दिवसाचे दिनविषयी माहिती असतात त्यामुळं मला परिपाठामध्ये अचूक सर्व माहिती सांगता येते असं दिनून पटकन उत्तर दिलं तेव्हा अर्चना म्हणाली चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया बघा अर्चना काय म्हणली सर्वांना कोणाकोणाला दिनूला रहीमला मुमताजला रंजनाला हेमांगीला अर्चना म्हणाली आपण सर्वजण वर्गात जवळ आपल्या आणि आपणही आपल्या वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया या सर्व विद्यार्थ्याप्रमाणे या सर्व मुलामुलीप्रमाणे तुम्हीही दररोज न चुकता दिनदर्शिकेसमोर उभं राहायचं दिवसाचं सर्व दिनविशेष त्या दिवसाचे सण त्या त्या दिवसाचे उत्सव त्या दिवशी असणारी जयंती पुंड्यती हे सर्व स्वत वाचावे बरोबर धन्यवाद